राशन मिलना होगा ना आप लोगों को, राशन मिलना है राशन। क्या ये राशन 2017 के पहले भी मिलता था? क्योंकि तब तो अब्बा जान कहने वाले राशन हजम कर जाते थे। तब कुशीनगर का राशन नेपाल पहुंच जाता था, बांग्लादेश पहुंच जाता था, और आज कोई इन गरीबों का राशन निकलेगा तो राशन तो नहीं निकल पाएगा लेकिन जेल जरूर चला जाएगा। मित्रों नमस्कार, आज अपन बोलणार आहोत उत्तर प्रदेशातल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाच्या संदर्भात। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ताजी विधानं काही आता समोर आली आहेत। अब्बाजान कहने वाले लोक आपकी नौकरियों पे डाका डालते थे किंवा अब्बाजान कहने वाले लोक आपका राशन हजम कर जाते थे, अशा प्रकारची ही आदित्यनाथ यांची विधानं आहेत। म्हणजे एका राज्याचा मुख्यमंत्री किती निर्लज्जपणे थेट धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करतो हे या विधानांच्यावरून आपल्याला दिसून येतं। उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि अयोध्येच्या पार्श्वभूमीवर निवडणुकांना सामोरं जाताना भारतीय जनता पक्ष इथं पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरणाचाच मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे हे आव्हान स्पष्ट झालेलं आहे। पण गेल्या आठवड्यातली एक घटना आपल्याला इथं लक्षात घ्यावी लागते। मुजफ्फरनगरला किसान पंचायत झाली, म्हणजे गेल्या 10 महिन्याहून अधिक काळ देशभरातले शेतकरी 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करतायत आणि त्याचाच भाग म्हणून पुन्हा एकदा त्या प्रश्नी शेतकऱ्यांची एकजूट घडवून आणण्यासाठी, एकजुटीचं प्रदर्शन घडवण्यासाठी मुजफ्फरनगरला एक किसान पंचायत झाली आणि तिथं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी हर हर महादेव आणि अल्लाहू अकबर अशा घोषणा दिल्या आणि सगळ्या शेतकऱ्यांनी, सर्व धर्माच्या शेतकऱ्यांनी दोन्ही घोषणा एकत्रितपणे दिल्या आणि आपल्या एकजुटीचं प्रदर्शन घडवलं। म्हणजे आमच्यामध्ये धार्मिक मुद्द्यांच्या अनुषंगानं कुणीही फूट पाडू शकणार नाही याचा संदेशच लाखो शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिला। खरं तर भारतीय जनता पक्षासाठी हे काही चांगलं लक्षण नव्हतं। मुजफ्फरनगरमधल्या शेतकऱ्यांनी अशी घोषणा दिलाय याला एक विशिष्ट अर्थ आहे। 2014 लोकसभेची निवडणूक सुरू होण्याच्या आधी, म्हणजे ज्या निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची उमेदवार म्हणून घोषणा झाली होती, त्या निवडणुकीच्या आधी मुजफ्फरनगरला मोठी धार्मिक दंगल झालेली होती। त्या दंगलीत 60 लोकांचे बळी गेलेले होते आणि हजारो लोकांना आपलं गाव सोडून जावं लागलं होतं। त्या दंगलीच्या जखमा हजारो त्या प्रदेशातल्या लोकांच्या उरात आजसुद्धा आहेत आणि मला वाटतं त्यापासून धडा घेऊन काही महिन्यातच त्या शेतकऱ्यांनी हे धार्मिक विद्वेष आणि धार्मिक पातळीवरची लढाई आपल्या फायद्याची नाही हे त्यांना लक्षात आलं। राष्ट्रीय लोकदलाचे नेते अजित सिंग असतील, त्यानंतर मुलायमसिंग यादव असतील, अखिलेश यादव असतील किंवा इतर काही सेक्युलर नेत्यांनी त्या संदर्भात लोकांचं प्रबोधन केलं आणि लोकांना पटलं की हे आपल्या हिताचं नाही आणि पुन्हा या शेतकऱ्यांनी हे सगळे मतभेद विसरून, धार्मिक विद्वेष विसरून पुन्हा एकत्र यायला सुरुवात केली होती। आणि मला वाटतं आता निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा येणार, पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करणार, म्हणून किसान पंचायतीनं तिथं पुन्हा एकदा इथं किसान मेळावा घेतला आणि तिथं राकेश टिकैत यांनी हर हर महादेव आणि अल्लाह अकबरच्या घोषणा देऊन एकूण या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला छेद देण्याचा प्रयत्न केला। त्या घटनेला अवघा आठवडा होण्याच्या आतच योगी आदित्यनाथ यांनी आज तिथं अब्बाजानचं राजकारण सुरू केलं। म्हणजे बघा, या आदित्यनाथांच्या कारकिर्दीतच कोविडमध्ये हजारो उत्तर प्रदेशातल्या लोकांचे मृतदेह गंगेतून वाहून गेल्याचं चित्र जगानं पाहिलेलं आहे। याच आदित्यनाथांच्या कारकिर्दीत, म्हणजे जे लोक हिंदुत्वाचा हिंदू असल्याचा टेंभा मिरवतात त्या लोकांच्या राजवटीत हजारो हिंदूंच्यावर गंगेच्या पात्रात दफन करावं लागलं, त्यांच्यावर दफन करण्याची पाळी आली आणि त्याबद्दल यांना जरासुद्धा शरम वाटली नाही, तेच लोक आज पुन्हा हिंदुत्वाचं राजकारण करतायत।
परवाच इंडियन एक्सप्रेस मध्ये उत्तर प्रदेशातल्या विकासाच्या विकास कामांच्या संदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि त्या जाहिरातीत कोलकात्यातल्या पुलांचा फोटो वापरलेला होता. म्हणजे आपल्या आठवत असेल 2014 आधी नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये विकास केला तो विकास दाखवण्यासाठी चीनमधले जे पूल होते चीनमधले रस्ते होते ते फोटोशॉप करून वापरलेले होते आणि त्याद्वारे नरेंद्र मोदींनी केल्या गुजरातच्या विकासाचं एक भ्रामक चित्र उभं करण्यात येत होतं. मला वाटतं तोच खेळ इथं आदित्यनाथ खेळायला लागले आहेत. आणि असं असताना आपल्याकडे सांगण्याजोगं किंवा विकासाच्या पातळीवर केलेलं काम कुठलंही नाही अशी परिस्थिती असताना त्यांनी पुन्हा हे धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण सुरू केलेलं आहे. आणि मला वाटतं हे खूप असं घृणास्पद आहे. म्हणजे धार्मिक विद्वेष पसरवून मतं मिळतात परंतु तिथं मनामनामध्ये जी फूट पडते माणसांच्या मनामनामध्ये ज्या भिंती उभ्या राहतात त्याचं दीर्घकाळ नुकसान त्या प्रदेशाला त्या माणसांनाही सहन करावं लागतं याची जाणीव मला वाटतं भारतीय जनता पक्षाने नेत्यांना नाही. त्यांना फक्त निवडणुका आणि निवडणुका आणि निवडणुका हेच त्यांचं टार्गेट असतं. आज फक्त योगी आदित्यनाथांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजे उद्या इथं अमित शहा येणार आहेत, परवा इथं नरेंद्र मोदी येणार आहेत. म्हणजे ज्या नरेंद्र मोदींनी 2017 विधानसभा निवडणुकीत स्मशान कब्रस्तानचे घोषणा देऊन किंवा स्मशान कब्रस्तान संदर्भातले अशीच धार्मिक ध्रुवीकरणाची विधानं करून धार्मिक आधारावर मतं मागण्याचा प्रयत्न केला होता. खरं तर निवडणूक आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीनं धार्मिक प्रतीकांचा किंवा धार्मिक बाबींचा उल्लेख करून मतं मागण्याला प्रचार करण्याला तीव्र विरोध आहे. हे निवडणूक आचारसंहितेला मान्य नाही. पण निवडणूक आयोग हे सुद्धा किती त्याच्या स्वायत्ततेचा डांगोरा पेटला तर निवडणूक आयोग हा सुद्धा पुन्हा केंद्र सरकारच्या हातातलं बाहुल आहे. त्यामुळे ते सुद्धा अशा गोष्टींच्यावर फार कठोर कारवाई करत नाहीत हे भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना माहिती आहे. त्यामुळे ते बिंदास्तपणे निवडणूक आचारसंहितेच्या चिंधड्या उडवतात आणि आपलं जे राजकारण आपल्याला ज्या पद्धतीने खेळायचं आहे ते खेळत असतात. पण मला वाटतं यावेळी त्यांच्या या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला शेतकऱ्यांच्या आंदोलनानं मोठा ब्रेक लावलेला आहे. खरं तर आता जबाबदारी उत्तर प्रदेशातल्या नागरिकांची आहे. ते कशा रीतीनं कोणत्या बाबींना प्रतिसाद देतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे. पण हे धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण केवळ उत्तर प्रदेशालाच नव्हे तर देशालाही खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही.